नगर पालिकेला जी त्यांच्या आपा काँग्रेस मधून शेन येतात म्हणून त्यांच्यापुढे कोण होता आधीच झाला होते नंबर एक ला कायम शेन त्यांना बाजूला काढण्यासाठी केलं होतं. किती जण गेले? बीड मधून जवळपास रिडून आहे माझ्यासोबत जवळपास एक 47 लोक आहेत आजी माझी परत गेले आणि आता एक दुसरा लॉट बी आल्यानंतर जाईल आता उद्याच्या. गेवराई तालुक्याचे माजी तालुका प्रमुख आजय भैया दाभाडे यांनी स्टेजवर यायचं. या ठिकाणी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक चंद्रकलाताई बांगर तसंच सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी अलकाताई डावकर व शिक्षक सेनेचे समन्वयक चंद्रकांत बांगर सर यांनी आज या ठिकाणी भाई आपणास छत्रपती शिवाजी महाराज की. अरे हा आवाज कुणाचा? साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जिल्हा प्रमुख केलेलं आहे आणि हे जिल्हा प्रमुख जनतेची कामं करण्यासाठी केलेलं आहे, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी केलेलं आहे. साहजिकच हार तुरे सत्कार घेणं ह्या माझ्यासाठी गौण बाबी आहे, त्यामुळे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी सत्कार स्वीकारणार नाही आहे, परंतु जनतेची जी कामं आहेत ते कामं करून देण्यासाठी मी स्वतः आज आणि 2 दिवस उपलब्ध राहणार आहे, दर शनिवार रविवार उपलब्ध राहणार आहे. इथून ज्या लोकांना मुंबईला जावं लागतं त्यांचा वेळ पैसा खर्च होतो, त्यांची निवेदनं मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचून त्याचा पाठपुरावा करून त्याचा आउटपुट देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि मी ते काम आजपासूनच सुरू केले. माझी काल नियुक्ती झालेली आणि मी आज काम सुरू केलेलं आहे. आम्ही शिवसेनेची एकनिष्ठ आहेत, आम्ही शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ आहेत, आम्ही हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत. आम्ही कुठल्याही कोणाचे विरोधक म्हणून बोलत नाहीत. आम्ही शिवसेना ह्या 4 अक्षरावर प्रेम करणारे कडवट शिवसैनिक आहोत आणि आम्ही शिवसैनिकच राहणार. आज बीडमध्ये एक शिंदेगट पाहायला मिळतो आणि ठाकरेगट पाहायला मिळतो, त्याच्यामुळे खरा शिवसैनिक कोण असा देखील संभ्रम आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, शिवसेना मी आदरूवर सांगितलंय, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि त्या विचारावर चालणारा शिवसैनिक आम्ही आहोत आणि बाळासाहेबांवर विचारात चालणारा शिवसैनिक हा शिवसैनिकच असू शकतो, तो दुसरा काय असू शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराला जो मानतो तो शिवसैनिक, तो आमचा शिवसैनिक. आम्ही पहिल्यापासून एकच सांगतोय की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि धनुष्यबाण हा शिवसैनिकांचा प्राण आहे आणि तो धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेला अभिप्रेत आहे, त्यामुळं साहजिकच सर्व शिवसैनिक हे अभिप्रेत असलेल्या शिवसेनेमध्येच असतील यामध्ये शंका नसावी.